मैं सिराबुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम। कोरोना काल से ही लोकल ट्रेनें बंद थी, मगर जब ये शुरू की गई तो इसमें आम जनता को सफ़र करने की इजाज़त नहीं दी गई थी। मगर अब आम जनता के लिए लोकल ट्रेनों में सफ़र करने की इजाज़त की मांग करते हुए आज बीजेपी पार्टी ने ठाणे में आंदोलन किया। बीजेपी पार्टी के नेता निरंजन डावखरे और संजय केलकर और अन्य कार्यकर्ताओं ने ठाणे के रेलवे स्टेशन पर आंदोलन करते हुए राज्य सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की और इस दौरान लोकल ट्रेनों में भी चढ़ गए। हालांकि पुलिस ने इन्हें रोकने की भरपूर कोशिश की, मगर उसके बावजूद भी बीजेपी कार्यकर्ता लोकल ट्रेन में चढ़ गए। माहौल किसी तरह का ख़राब ना हो इसलिए पुलिस का भारी बंदोबस्त भी ठाणे रेलवे स्टेशन पर लगाया गया था। और आज आंदोलन करते हुए बीजेपी नेताओं ने राज्य सरकार से लोकल ट्रेन की शुरुआत करने के लिए मांग की है कि आम जनता को लोकल ट्रेन में सफ़र करने की इजाज़त दी जाए। इसके साथ ही बीजेपी के पदाधिकारियों ने क्या कुछ कहा है मीडिया कर्मियों से बातचीत करते हुए, सुनिए। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने ठाण्यामध्ये रेल्वे ही प्रवाशांसाठी खुली करावी, ज्यांचे दोन डोस झालेले आहेत त्यांना प्रवास रेल्वेने करण्याची परवानगी ही राज्य शासनाने द्यावी, कारण कोर्टाचाही तसा आदेश आहे, केंद्र शासनाची तयारी आहे, राज्य शासनाने या संदर्भातलं नियोजन करणं गरजेचं आहे। आपण बघतोय की दोन दोन अडीच अडीच तास लोकांना प्रवास करायला लागतात, प्रत्येकाला वर्क फ्रॉम होम जमत नाही आणि त्याच्यामुळे ही रेल्वे प्रवास हा लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी खुला केला गेला पाहिजे। जे बंदोबस्त आज पोलिसांनी याइकडे लावला आहे तेवढाच बंदोबस्त जर लेडीज बारच्या संदर्भातही लावला असता तर एका बाजूला ज्यावेळेस कार्यकर्ते आणि पक्ष हे लोकांसाठी हक्काची मागणी करते त्याच्या विरोधात एवढा पोलीस ताफा लावला आहे, यासाठी आम्ही राज्य शासनाचा निषेध करतो। या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलेलं आहे, याच्या आधी देखील कोरोनाचं संकट होतं परंतु महिलांना काही प्रमाणात जो प्रवेश देण्यात आलेला होता परंतु आता महिलांना देखील प्रवेश देण्यात आलेला नाही, काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टीतर्फे याच मागणीसाठी आम्ही आंदोलन करतोय की ज्यांनी वॅक्सिनचे दोन डोस घेतलेले आहेत त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी। आधीच करोना आणि सगळ्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आपल्या इथे 80% लोक हे नोकरीला जाणारी लोक आहेत आणि त्यांना ट्रेननी प्रवास करावा लागतो, पण अशा वेळी जर ट्रेन बंद ठेवल्या, आतापर्यंत ठीक होतं वॅक्सिन आलं नव्हतं, पण आता ज्यांनी वॅक्सिनचे दोन डोस घेतले त्यांना परवानगी का देत नाहीये सरकार? कारण कसं आहे, आता करोनानी मृत्यू पावलेले आहेत पण आता मला असं वाटतं उपासमारीने मृत्यू पडायची वेळ आलेली आहे लोकांवरती, तर त्याचा निषेध करण्यासाठी म्हणूनच आज आम्ही आंदोलन करतोय। आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ट्रेनमध्ये बसायचा प्रयत्न केला तर इथे तुम्हाला दिसेल पोलिसांचा जो एवढा ताफा लावलेला आहे सरकारने, म्हणजे आमचा हा प्रश्न आहे की आम्ही जर सामान्यांसाठी आंदोलन करतोय तर आम्हाला दडपण्यासाठी जर एवढा पोलीस फोर्स येतो तर हाच पोलीस फोर्स लेडीज बार चालू असतात, हुक्का पार्लर चालू असतात किंवा अनेक हॉटेल्स चालू असतात ठाण्यामध्ये, तेव्हा हे पोलीस कारवाई का करत नाहीत? कारण तिकडून त्यांना हप्ते घ्यायचे असतात। म्हणजे सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी जेव्हा भारतीय जनता पार्टी आंदोलन करते, ठाकरे सरकार हे मुर्दार सरकार आहे आणि म्हणूनच प्रत्येक वेळी दडपशाहीने आमचं आंदोलन दाबण्यात येतं, पण जर रेल्वे प्रवासाला मुभा दिली नाही तर भारतीय जनता पार्टीकडून हे आंदोलन आणखीन तीव्र स्वरूपात हे असंच चालू राहील। धन्यवाद।